लाचखोर तलाठी आणि मंडलाधिकारी जाळ्यात। जमिनीचा दस्त नोंद करून सात बारा काढून देण्यासाठी 3000ची लाच मागितल्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका तलाठी आणि मंडलाधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे। शिराळा तालुक्यातील पाचगणी येथील मंडल अधिकारी सुरेश पाटील आणि तलाठी संजय पाटील यांनी एका शेतकऱ्याकडून 7-12 देण्यासाठी 3000ची लाच मागितली होती। त्यांना साताऱ्याच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली आहे।